या सेरेब्रम मध्ये अनेक 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 साइटॉन एग्रीगेट 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 होतात, त्याला आपण गँग्लियॉन म्हणतो. द मासेस ऑफ ग्रे मॅटर्स एग्रीगेटेड इन सेरेब्रम आर कॉल्ड एज न्यूक्लियाय. असे दोन सेरेब्रल हेमिस्फिअर्स आपण आता स्टडी केलेले आहेत आणि त्यानंतर थर्ड पार्ट आहे फोर ब्रेनचा, तो म्हणजे डायनसेफेलॉन, थॅलॅमनसेफेलॉन किंवा डायनसेफेलॉन त्याला आपण म्हणतो. जर आपण इथं हे सेरेब्रल हेमिस्फिअर्स आहेत, हे सेरेब्रल हेमिस्फिअर आहे, फ्रंटल लोब, पॅराइटल लोब, ऑक्सिपिटल लोब आणि टेम्पोरल लोब. तर या ठिकाणी आपल्याला एक स्ट्रक्चर दिसतं, त्याला म्हणायचं कॉर्पस कॅलोसम. इट इज अ बँड ऑफ ट्रान्सवर्स नर्व फायबर्स विच कम्युनिकेट टू हेमिस्फिअर्स व्हेंट्रली. आणि या कॉर्पस कॅलोसमच्या खाली हा जो पार्ट संपूर्ण दिसतो आपल्याला, त्यालाच म्हणायचंय डायनसेफेलॉन. त्याला आपण म्हणतो डायनसेफेलॉन, स्मॉल कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर सिच्युएटेड बिटवीन कॉर्पस कॅलोसम अँड मिड ब्रेन. या डायनसेफेलॉनची जी आता ह्या दोन्हीची कॅव्हिटी आहे, ह्या कॅव्हिटीला आपण काय म्हणतो, सेरेब्रमच्या कॅव्हिटीला लॅटरल व्हेंट्रिकल स्पॅरासील. अँड दीज व्हेंट्रिकल्स ओपन्स इन टू थर्ड व्हेंट्रिकल ऑफ डायनसेफेलॉन डायोसील बाय अन ओपनिंग कॉल्ड एज फोरामेन ऑफ मुनरो, फोरामेन मुनरो. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथं दिस इज डायनसेफेलॉन. या डायनसेफेलॉन मध्ये हा पार्ट येतो, त्याला म्हणायचं इपिथॅलॅमस, इपिथॅलॅमस. हा जो पार्ट आहे त्याला म्हणायचं थॅलॅमस आणि हा पार्ट आहे त्याला म्हणायचं हायपोथॅलॅमस. तर अशा प्रकारचे तीन महत्वाचे पार्ट येतात या डायनसेफेलॉन मध्ये, इपिथॅलॅमस, थॅलॅमस अँड हायपोथॅलॅमस. आता हा पार्ट त्याच्यामधला हा थॅलॅमस, हा हायपोथॅलॅमस आणि हा इपिथॅलॅमस, हा हायली व्हॅस्क्युलर फोल्डिंग वॉल इपिथेलियम इथं आहे. तर या ठिकाणी ब्लड कॅपिलरीचं नेटवर्क आणि इथं सेरेब्रोस्पायनल सिक्रेट करणाऱ्या सेल्स असतात इपिथॅलॅमस मध्ये, त्याला आपण म्हणतो अँटेरियर कोरॉइड प्लेक्सस, अँटेरियर कोरॉइड प्लेक्सस विच सिक्रेट सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. याच ठिकाणी एक स्मॉल प्रोजेक्शन असतं इपिथॅलॅमस मध्येच,
एक स्मॉल प्रोजेक्शन आहे त्याला आपण म्हणतो पिनियल बॉडी। पूर्वीच्या काळात पिनियल बॉडीला समजलं जात होतं इट इज अ वेस्टिज ऑफ थर्ड आय, महादेवाचा तिसरा डोळा, तिसरं नेत्र उघडलं की भस्मसात होणार समोर कोण असेल ते, म्हणजे हे रागाचं प्रतीक आहे थोडक्यात। पण तिसऱ्या डोळ्याचं अस्तित्व आहे वेस्टिज ऑफ थर्ड आय या पिनियल बॉडीला समजलं जात होतं, परंतु नंतर स्टडी केल्यानंतर असं लक्षात आलं इट इज नॉट वेस्टिज ऑफ थर्ड आय बट इट इज एंडोक्राइन ग्लँड असोसिएटेड विथ इपिथॅलॅमस। आणि ही एंडोक्राइन ग्लँड काय सिक्रेट करते, मेलॅटोनिन, जे मेलॅटोनिन मेलॅनिन पिगमेंटचं फॉर कलर, त्याचबरोबर स्लीप मोमेंट्स आपल्या आहेत, बायोलॉजिकल रिदम्स आहेत। बघा संध्याकाळी आपण अंधार जो असतो तो झोप लागण्याच्या फेवरमध्ये आहे, कारण त्यावेळी मेलॅटोनिन सिक्रीट होतं वाढतं मेलॅटिन वाढेल तसं झोप लागणार। तर स्लीप ॲक्टिव्हिटी जी आपली आहे ती मेलॅटोनिनशी संबंधित आहे। त्याचबरोबर सिरोटोनिन आपल्या डायजेस्टिव्ह ॲक्टिव्ह ट्रॅकमध्ये सुद्धा सिरोटोनिन आहे, मोमेंट्स त्या ठिकाणी होण्यासाठी आहे। आणि आपल्यामध्ये जे हॅपी हॉर्मोन आहे नर्वस सिस्टीममध्ये ब्रेनमध्ये ते सिरोटोनिन आहे, त्यामुळं आपल्याला आपण आनंदी राहतो स्वस्थ राहतो। जर का सिरोटोनिनची लेवल कमी झाली, सिक्रिशन सिरोटोनिनचं कमी झालं, दॅट लीड्स टू एन्झायटी डिप्रेशन ऑब्सेसिव कंपल्सिव डिसऑर्डर्स अँड मेनी डिसऑर्डर्स, अनेक डिसऑर्डरला आपल्याला सफर व्हावं लागतं। आणि सिरोटोनिन लेवल वाढवण्यासाठी अनेक आपल्याला औषधं घ्यावी लागतात। तर इपिथॅलॅमस असा आहे, त्यानंतर थॅलॅमस, लॅटरल थिक वॉल ऑफ डायन्सेफॅलॉन, याच्यामध्ये बघा लॅटरल थिक वॉल ऑफ डायन्सेफॅलॉन म्हणतो आपण याला, हे थॅलॅमस आहे, हे थॅलॅमस आहे, हे थॅलॅमिक न्यूक थॅलॅमस आहे। आणि याच्यामध्ये ग्रे मॅटरचे मासेस असतात, आणि हे थॅलॅमस, समजा हे थॅलॅमस आहे, इथून ते सर्व ब्रेनच्या पार्ट्सना जोडलेलं आहे, कम्युनिकेट केलेलं आहे बाय रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम ऑर रास। या सिस्टीमच्या द्वारे सर्व ब्रेनच्या पार्टना हे इथून थॅलॅमस कम्युनिकेट केलेला आहे। सो थॅलॅमस ॲक्ट ॲज अ गेट कीपर ऑफ अवर ब्रेन, कारण आपला स्मेलचा सोडला, ऑल्फॅक्टरी सोडला, तर बाकीचे सगळे सेन्सरी इम्पल्स काय होतात, पहिले थॅलॅमस मध्ये येणार, तिथं सॉर्टिंग केलं जाणार, आणि मग ज्या प्रकारचा इम्पल्स आहे त्या भागाकडे पाठवलं जाणार। ज्याप्रमाणे आपण समजा मंत्रालयात गेलो, सगळ्यात मोठं ऑफिस आहे आपल्याला, यांना समजा होम मिनिस्टरला भेटायचं आहे, तिथं गेट कीपर विचारलं तर या मजल्यावर या रूम मध्ये जावा, आपल्याला कृषी मंत्र्याला भेटायचं या मजल्यावर या रूम मध्ये जावा, आपल्याला उपमुख्यमंत्र्यांना भेटायचं या मजल्यावर या रूम मध्ये जावा। म्हणजे गेट कीपर काय करतो, सॉर्टिंग करतो, त्या त्या ठिकाणी पाठवतो ते काम। या सगळे इम्पल्सेस, ऑल फॅक्टरी सोडले तर सगळे इम्पल्सेस
इथूनच जातात म्हणून त्याला गेट कीपर असं आपण म्हणतो. इट रिसीव इम्पल्सेस ऑफ पेन टच प्रेशर कंडक्ट अँड प्रॉपर रिजन टू सेरेब्रम. हा अलर्ट मेकॅनिझम मध्ये पण काम करतं हे. पा इथं थॅलॅमस आहेत, थॅलॅमिक न्यूक्लिया आहेत त्यासाठी. रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम जी आहे, नेटवर्क ऑफ नर्व फायबर्स विच कनेक्ट द थॅलॅमस विथ व्हेरियस पार्ट्स ऑफ ब्रेन. इट इज अ इनचार्ज ऑफ लाईफ इट सेल्फ. तर बाकीचे सगळे बघा, इट स्क्रीन सेन्सरी इन्फॉर्मेशन सो दॅट ओनली सर्टन इम्पल्सेस रीच टू सेरेब्रम. जसं आपण क्लासरूममध्ये लेक्चर ऐकत आहोत, अनेक प्रकारचे आवाज तिथं येत आहेत, पण आपलं लक्ष जर टीचरकडे असेल तर बाकीचे आवाज आपले दुर्लक्षित होतात. बरोबर आहे का? फॅनचा आवाज आहे बाहेरनं, कोणी भाजीवाला आहे त्याचा आवाज आहे, कोणाचे आवाज आहेत, पण आपण दुर्लक्ष करतो आणि एकाच आवाजावर फोकस होतं. तर अशा प्रकारे रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीमच्या मदतीनं थॅलॅमस ब्रेनच्या सर्व लोबना कनेक्ट केलेला असतो. त्यानंतर हायपोथॅलॅमस अतिशय महत्वाचा पार्ट. हायपोथॅलॅमस 4 ग्रॅम इन वेट, रफली 1/300 ऑफ टोटल ब्रेन. मासेस ऑफ न्यूरॉन्स बिलो प्रेझेंट बिलो द थॅलॅमस. थॅलॅमसच्या खाली जे मासेस आहेत त्याला आपण हायपोथॅलॅमस म्हणतो. त्याच्यामध्ये हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय असतात. समजा आपण इथं काढलं पुन्हा डायग्राम, तर हे थॅलॅमस, ह्या दोन थॅलॅमसला पुन्हा कमिशनरनं जोडलेले आहे. इथं हायपोथॅलॅमस आहे, इथं थॅलॅमिक न्यूक्लिया आहेत, 1, 2, 3, 4 अशा थॅलॅमिक न्यूक्लिया आहेत. इथून एक डाऊनवर्ड एक्सटेन्शन निघतं, फनेल सेप्ड एक्सटेन्शन खाली येतं, त्याला नाव आहे इनफंडिबुलम. फनेल सेप्ड आहे म्हणून इनफंडिबुलम, आणि त्याच इनफंडिबुलमला जोडलेली आहे पिच्युटरी ग्लँड. पिच्युटरी ग्लँड जोडलेली आहे. पिच्युटरी ग्लँड याला जोडलेली असते. आपण त्याविषयी चर्चा पुढे करणार आहोतच. याशिवाय लोअर साईडला इथं पहा, हिपोकॅम्पस आहे, इथं अमाइग्डाला आहे. पहा मॅमिलरी बॉडीज एडिंग एड्स इन हेअरिंग, हिअरिंगसाठी मदत करणाऱ्या बॉडीज आहेत. प्रेझेन्स ऑफ मॅमिलॅरीज बॉडीज इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ मॅमॅलियन ब्रेन. त्याचबरोबर इथं अमाइग्डाला आणि हिपोकॅम्पस सारखे अतिशय महत्वाचे पार्ट या ठिकाणी आहेत. जे आपले इमोशन्स आहेत ते याच्या मदतीनं कंट्रोल केले जातात. याच्याशी संबंधित याला जोडलेले आहेत हे पार्ट. आणि त्याचबरोबर यांचा उपयोग शॉर्ट टर्म, इट कन्वर्ट शॉर्ट टर्म मेमरी इनटू लॉंग टर्म मेमरी. किरकोळ घटनांचं रूपांतर कायमस्वरूपी लक्षात ठेवणाऱ्या घटनांमध्ये रूपांतरित करण्याचं काम यांच्याकडे आहे, मेमरीचं सेंटर यांच्याकडे आहे. त्यामुळे अतिशय महत्वाचे पार्ट हे हिपोकॅम्पस आणि अमाइग्डाला आहेत. आता हायपोथॅलॅमसचे फंक्शन्स बघू आपण. होमिओस्टॅसिस, व्हिसरल ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्याच्यावरती व्हायटल कंट्रोल केला जातो आणि होमिओस्टॅसिस कंट्रोल. हंगर, अँगर, थर्स्ट, आपल्याला ताण लागली, भूक लागली, आपल्याला राग येतो, आपल्याला झोप लागते,
आपल्यामध्ये वॉटर बॅलन्स मेंटेन करायचा आहे, ब्लड प्रेशर मेंटेन करायचं आहे, टेम्परेचर, इट ऍक्ट्स एज अ थर्मोस्टॅट ऑफ बॉडी, टेम्परेचर रेग्युलेट करतं. इट ऑल्सो कंट्रोल्स इमोशन्स, अँगर, प्लेजर, लव, हेट, सेक्शुअल डिझायर. आपल्याला एकाविषयी, एखाद्याविषयी प्रेम जाग होतं, आपल्याला एखाद्याविषयी तिरस्कार वाटतो, त्या सर्वांचे कंट्रोलिंग सेंटर्स इथं आहेत. याच्यामध्ये बायोलॉजिकल क्लॉक आहे. आपल्याला ठराविक वेळेत ठराविक ऍक्टिव्हिटी करायची सवय जी लागते त्याला बायोलॉजिकल क्लॉक म्हणतो. आपल्या आत सुद्धा घड्याळ आहे, ॲटोमॅटिक आहे, फुकट आहे, नेचर नावाच्या एकाच कंपनीचं आहे. त्याचबरोबर पिच्युटरी सारख्या ग्लँडवर कंट्रोल ठेवण्याचं काम करतो. पिच्युटरीचे जे हॉर्मोन्स आहेत, दोन हॉर्मोन तर स्वतः सिक्रीट करतो, हायपोथॅलॅमस, ADH आणि ऑक्सिटोसिन, आणि बाकीच्या हॉर्मोनच्या वरती रिलीजिंग फॅक्टर आणि इनहिबिटिंग फॅक्टर तयार करून नियंत्रण ठेवतो हायपोथॅलॅमस. अशा प्रकारे डायन्सेफॅलॉन आपल्यामध्ये फोर ब्रेनचा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे.